निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण आणि नाव हे दोन्ही गोठवण्याचा निर्णय घेतला आणि काल उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक आयोगाकडे एक पत्र दिले ज्याच्यात तीन नावांचा आणि तीन चिन्हांचा उल्लेख आहे त्रिशूळ उगवता सूर्य आणि मशाल असे तीन चिन्ह आम्हाला मिळायत याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली मात्र यानंतर आता निवडणूक आयोगाकडे ह्या तीन चिन्हांचा पर्यायच उपलब्ध नाही असल्याचं कळतंय माझ्याबरोबर घटनातज्ञ उल्हास बापट सर आहेत सर काय सांगायला आता हे जे तीन मागणी केलेली आहे चिन्हांची पण ते आता यादीतच नाव नसल्यामुळे उद्धव ठाकरेंची कुठेतरी कोंडी होण्याची शक्यता आहे का ते त्यांना चिन्ह मिळू शकतात आपलं जे इलेक्शन कमिशन आहे तीनशे चोवीस कलमाखाली राज्यघटनेने निर्माण केलेलं त्याला प्रचंड अधिकार आहेत सुप्रिंटेंडेंट डायरेक्शन कंट्रोल इलेक्शनचा सगळा त्याच्याकडे आहे आणि तीनशे स सत्तावीस आणि तीनशे अठ्ठावीस कलमांखाली संसदेने किंवा राज्य सरकारने जे कायदे केलेले नसतात त्याच्या बाहेरचे जे विषय आहेत ज्याला आम्ही रेसिड्युअरी पॉवर म्हणतो तीसुद्धा सर्व इलेक्शन कमिशनकडेच आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनच्या यादीत एखादं दे चिन्ह नसेल परंतु पक्षाला एखादं चिन्ह पाहिजे असेल आणि ते जर का निकषात बसत असेल तर इलेक्शन कमिशन ते देऊ शकतं निकष म्हणजे कसे खूप निकष आहेत त्याच्यावर मी आत्ता बोलत नाही की धर्माचं चिन्ह नसावं देवदेवतांचं नसावं वगैरे वगैरे पण ते निकषात जर का बसत असेल आता त्रिशूळ उदाहरणार्थ हे निकषात बसत आहे तर ते इलेक्शन कमिशननी मान्य केले तर मिळू शकतं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री जेव्हा झाले तेव्हा ते, ते स्वतः एकनाथ शिंदेंच्या शिवसेने म्हणून पुढे आलेले आहेत पण तेव्हा त्यांनी ते चिन्ह देखील सांगितलं होतं की आमचं चिन्ह धनुष्यबाणचं आहे त्यामुळे मुख्यमंत्री हे पद जे आहे ते एकनाथ शिंदेंच्याच धोक्याचं होऊ शकतं याच्यामुळे नाही अजिबातच नाही एक तर एक लक्षात घ्या एकनाथ शिंदे जरी म्हणाले की आम्ही शिवसेनाचा आहोत तरी त्याचा निकाल सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशन दोन्हीकडे अजून लागायचं आहे राजकीय नेते काय बोलतात याला कमी महत्त्व आहे कायदा काय म्हणतो सुप्रीम कोर्ट काय म्हणतं इलेक्शन कमिशन काय म्हणतं याला जास्त महत्त्व आहे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला धोका आहे का असा जो तुम्ही प्रश्न विचारलात तर अजिबात धोका नाही आहे याचं कारण असं की राज्यघटनेप्रमाणे ज्याला विधानसभेमध्ये मेजॉरिटी आहे तो मुख्यमंत्री असतो आता ह्या एकनाथ शिंदे जे आहेत यांना तुम्ही गट म्हणा पार्टी म्हणा आणि काही नाव द्या ते आणि बी जे पी मिळून तिथे बहुमत झालेलं आहे त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला काही धोका आहे असं मला वाटत नाही तो कधी धोका निर्माण होईल जर का हे जे सोळा लोकं बाहेर पडले पाहिले ते दोन तृतीयांश पण नाही आहेत आणि त्यांनी विलीन पण केलेलं नाही त्यामुळे अँटी डिफेक्शन लॉखाली मला अजूनही असं वाटतं की ते डिस्क्वालिफाय होत आहेत ते जर का डिस्क्लिफाय झाले त्यात मुख्यमंत्री आहेत या कायद्याखाली जर का कोणी डिस्क्वालिफाय झालं तर त्याला मुख्यमंत्री राहता येत नाही आणि मुख्यमंत्री जर का गेले तर सरकार पडतं म्हणजे तिथे सापशिडीच्या खेळाप्रमाणे आपण पुन्हा शून्यवर येतो हे सगळं अजून घडायचं आहे तर आपण बघूया सुप्रीम कोर्ट काय म्हणतो इलेक्शन कमिशन काय म्हणतं आधीच सुप्रीम कोर्टात एक केस सुरू आहे याबाबतची आता दुसरा पेच नवीन निर्माण झाला आहे याकडे कसं बघा नाही नाही मला स्वतःला असं वाटतं म्हणजे मी कुठल्या व्यक्तीवर टीका करत नाही आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने क्रोनॉलॉजिकली म्हणजे सोळा लोकं जे बाहेर पडले ते डिस्क्वालिफाय झाले का याचा निर्णय सर्वात आधी द्यायला पाहिजे त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात त्यामुळे मला ही जी दिरंगाई चालली आहे सुप्रीम कोर्टाकडनं याचं कारण मी तुम्हाला सांगतो की हल्लीच्या काळामध्ये सदस्य विकत घेणं ही अवघड गोष्ट नाही आहे समजा नऊ लोकांचा प्रश्न आहे न पक्ष आहे एखादा तर ते सहा लोक फोडून बाहेर काढायचे असतील तर हल्ली ते शक्य आहे त्यामुळे अँटी डिफेक्शन लॉ जो आहे पक्षांतरबंदी कायदा जो आहे तो जास्त कडक व्हायला पाहिजे म्हणजे एक तृतीयांश बाहेर गेले की ते जसे डिस्क्वालिफाय होतात माझं असं मत आहे की घटना दुरुस्ती करून दोन तृतीयांश बाहेर गेले तरी ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत तुम्हाला पक्ष तुम्ही त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत लोकांनी तुम्हाला मतं दिलेली नाही आहेत तुम्हाला पटत नसेल तुम्ही तर तुम्ही राजीनामा देऊन बाहेर जायला पाहिजे आणि स्वतःच्या हिमतीवर पुन्हा निवडून यायला पाहिजे तर भारताची लोकशाही सुदृढ आणि निकोप होईल आत्ता ज्या मार्गाने आपण चाललेलो आहेत त्याच्यामध्ये लोकशाहीला फार मोठे धोके आहेत आणि ही लोकशाही ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये प्लुटॉक्रसी म्हणतो म्हणजे धनिक लोकांच्या हातात चालली ज्याच्याकडे पैसे असतील त्याला काही विकत घेता येतं अशी स्थिती आहे तर डेमोक्रसीकडनं प्लुटॉक्रसीकडे ही ने हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे हा जो पक्षांतरबंदी कायदा आहे हा बदलणं आवश्यक आहे तर आपली लोकशाही सुदृढ राहील राहीलकडनं हेच सांगण्यात आहे की जरी चिन्हचे पर्याय इलेक्शन कमिशनकडे नसले तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना हे तीन चिन्हांपैकी एक चिन्ह नक्कीच मिळू शकतं अक्षय बडवे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका